प्रत्येक पावसाळ्यामध्ये जे आपले तीन ऋतू आहेत, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा, उन्हाळ्यामध्ये डाबकी रोडवर पूर्ण धूळ राहते. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये थोडा जरी अर्धा एक तास जर कंटिन्युअस पाऊस आला तर पूर्ण डाबकी रोड हा डाबकी रोड नसून असं वाटतं की बा डबकी रोड आहे. त्याचं कारण असं आहे, की हा पूर्ण जसा कस्तुरबापासून तर कॅनॉलपर्यंत या रोडवर पाणी जरी थांबलं तरी वरून आलेलं पाणी रोडवर एवढं साचते तर ते दोन दिवस ते पाणी वाहून जात नाही. आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होणं, त्याच्यामुळे लोकांच्या अंगावर पाणी उडणं, त्याच्यामुळे भानगड्या निर्माण होणं, असे प्रकार हे तर नियमित होतात. त्याच पद्धतीनं डाबकी रोड हा जो रस्ता रोड आहे हा लहान आहे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे. आणि दोन्ही साईडला जर नाल्या जर झाल्या तर मला वाटते डाबकी रोड हा एकदम चांगला रोड होईल. अकोला शहरामध्ये डाबकी रोड हा सगळ्यात खराब रस्ता पावसाळ्यामध्ये होतो. आणि असं शरम वाटते नागरिकांना किंवा कोणालाही शरम वाटेल त्या रोडनं की गाडी घेऊन, वाहन घेऊन किंवा पायीसुद्धा नागरिकांना चालता येत नाही. या श्रावण महिन्यामध्ये महिलांच्या कंप्लेंट्स होत्या, गणपतीमध्ये नागरिकांच्या कंप्लेंट्स होत्या की बा या डाबकी रोडचं काहीतरी करावं लागेल. कारण की जरी पाऊस आला, पाऊस निघून गेला, निघून गेल्यानंतर असा अकोल्यात कुठलाही रस्ता नसेल की ज्याच्यावर दोन दोन तीन तीन दिवस मोठमोठ्या डबके डबके नाही म्हणणार, मी डोब म्हणतात खेड्यामध्ये त्याला, डोबीसारखं सदृश्य परिस्थिती असते आणि ते पाणी कुठंच होऊन जात नाही, त्याचा निचरा होत नाही आणि तशी व्यवस्थासुद्धा नाही आहे. कारण की दोन्ही साईडला लोकांनी म्हणा किंवा रस्त्याच्या साईडला माती आहे, दोन्ही साईडला उंचवटा झाल्यामुळे त्या रोडवरचं पाणी कुठल्याच पद्धतीनं वाहून जाऊ शकत नाही. याच्यासाठी प्रशासक जे आयुक्त मॅडम आहेत त्यांना माझी विनंती राहील की मॅडम एक वेळा या रोडचा सर्वे करा. कारण की आपण खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहे, आपण सकाळी शहरामध्ये फेरफटका मारता, परंतु पाऊस ज्यावेळेस येऊन जाईल त्या दिवशी जर आजही जर आपण आले तरी पाण्याचे डबके साचलेले आहेत. आपण या ठिकाणी यावं आणि परमनंट सोल्युशन म्हणजे नेहमीसाठी डाबकी रोड वासियांना या डबक्यांपासून मुक्ती आपण निश्चितच द्याल अशी माझी विनंती आहे आपल्याला. आणि हे जर केलं तर खरोखर एक अकोला शहरात मधले जे दुसरे रस्ते आहेत, जसं गौरक्षण रोड असेल, जसं जठारपेठचा रोड असेल, जसा टिळक रोड असेल, पाऊस आला येतो, पाऊस वाहून जातो, रस्त्यावर कुठेही पाणी थांबत नाही, परंतु डाबकी रोडवर एवढं जे पाणी थांबते त्याच्यामुळे लोकांमध्ये उद्रेक होतो, लोकांमध्ये भांडणं होतात. याचं सोल्युशन गेली कित्येक वर्षापासून निघत नाही आहे, परंतु आज आपल्याकडे प्रशासक म्हणून एक पावर आहे. आपण या पावरचा उपयोग करून डाबकी रोड वासियांना न्याय द्यावा. जुन्या शहरातील पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे, या पश्चिम विधानक्षेत्रातील नागरिकांना आपण सुविधा उपलब्ध करून द्यावी. आणि नाल्या ज्या झाल्या आहेत, नाल्या झाल्या, परंतु जो रोडवर जो बेंड आहे त्या ठिकाणी कलवट आहे, ते कलवट पहिले साफ करणं जरुरी आहे. ते कलवट जर साफ झालं तर गजानन महाराज मंदिरापासून तर याच्या जे छाया हॉस्पिटलपर्यंत म्हणजे देशमुख हॉस्पिटलपर्यंत पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. धन्यवाद.